अविरत प्रतिष्ठान आपल्या समोर दिसते ती पूर्ण टीम अविरत प्रतिष्ठानची. आज आम्ही आलोय ते माऊली महिला मंडळ शिरोडा, माऊली मतीमध्ये निवासी विद्यालय आरोस दांडेली. शिवजयंतीचा उपक्रम आम्ही आज इथे करणार आहोत आणि या शाळेला भेट देण्यामागचं कारण म्हणजे या शाळेला स्वतःची इमारत देखील नाही आहे. शिक्षक व इतर कर्मचारी देखील नाममात्र शुल्कावरती इथे कार्यरत आहेत, त्यामुळे इथे शिवजयंतीनिमित्त या शाळेला काही भेट द्यावी, आमच्याकडनं काहीतरी भेटवस्तू द्याव्यात अशी आमची इच्छा झाली, त्यामुळे आज आम्ही इथे आलो. काय तुझं नाव काय? तुझं नाव काय? आमची मतीमंदिर निवासी विद्यालय आरोस दांडेली येथे ही 60 मुलांची शाळा आहे. 54 मुलं इथे उपस्थित असतात आणि सध्या कमी आहे. आणि आता तुम्हाला प्रार्थना म्हणून दाखवतील मुलं आमची. नमस्कार. आज अविरत प्रतिष्ठान सावंतवाडी येथून सर्व शिवभक्त शिवप्रेमी बहुत जास्त संख्येने आपल्या शाळेत उपस्थित झाले आहेत आणि मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं रतनदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर ते मुलांसाठी शाळेसाठी वस्तूसुद्धा घेऊन आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने आभार मानतो. आणि यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रथमता पुष्पहार प्रदान करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. नमस्कार. आज आम्ही माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली मतीमंदिर निवासी विद्यालय आरोस दांडेली येथे आलेलो आहोत. येथील रेखाताई गायकवाड मॅडम यांनी आम्हाला संस्थेविषयी थोड्या वेळानंतर काही शब्द सांगावे, तसेच रुपी सावंत सरांनी आम्हाला आल्यानंतर येथे थोडीफार माहिती दिली शाळेबद्दल, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला त्यांनी इथं येऊन कार्यक्रम करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांचे सहर्ष आभार मानतो. आणि आमच्या ग्रुपबद्दल माहिती सांगायची म्हणजे हा ग्रुप काही मॅडमनी विचारलं की तुमचा रजिस्टर्ड ग्रुप आहे का, असा काही प्रकार नाही. हा आम्ही सगळेजण रेग्युलर अपडाऊन करणारे रेग्युलर सावंतवाडी टू गोवा अपडाऊन करणारे आम्ही सगळे नोकरदार वर्गाचे आहोत सर्वजण. तर सर्वांनी आम्ही असंच एक दिवशी मनात आलं सर्वांच्या की आपण काहीतरी कार्यक्रम आयोजित करावेत, तर असं आम्ही शिवजयंती प्रत्येक वर्षी आम्ही असं आयोजित करण्याचा हळूहळू चालू केलं. बरोबर आम्ही गडबेटीही करतो आधीमध्ये, जसे जसं आम्हाला टाईम मिळेल त्याप्रमाणे आम्ही गडबेटीचं सुद्धा आयोजन करतो. त्याच्यामध्ये आमच्या सर्व ग्रुपचं मोठ्या प्रमाणावर सहकार्य असतं आणि असे कार्यक्रम आयोजित करताना सुद्धा त्यांचं अमूल्य असं सहभाग योगदान असं आम्हाला भेटतं. तर या कार्यक्रमातून आम्हाला आमच्याकडून छोटासा जो खारीचा वाटा आहे आमच्यातर्फे तो आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच आमच्याकडून छोटी छोटीशी मदत आमच्यातर्फे जेवढी होता येईल तेवढी आम्ही अशी करत राहू आणि इथून पुढेही असे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. तर पुढे मला आता मॅडमना एवढंच विचारायचं आहे की जराशी आम्हाला या शाळेबद्दल थोडीशी माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला ती मंडळी हौशी मंडळी उत्साही मंडळी आणि नवीन पिढी ही तरुण मुलं त्यांना समाजाची जाणीव आहे. समाजसेवा करण्यासाठी त्यांनी काही घरदार सोडून ते काम करत नाही आहेत.
आपली नोकरी करता करता एका बसमधून जाता जाता एक ग्रुप झाला आहे. मग त्या ग्रुपच्या मनात सगळ्यांच्या मनात एक आलं की अरे आपण नुसतंच गप्पा मारतो, नुसतंच एकत्र बसून चहा पाणी करतो, काही पार्ट्या करतो, वाढदिवस करतो, पण आपला एक खालीचा वाटा. आपण सामाजिक संस्था, सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारी जी मुलं आहेत, जी अडचण ज्याला अडचण आहे, त्या स्त्रीला, ज्या पुरुषाला, ज्या मुलांना अडचणी आहेत, त्या काही सगळ्याच आपण संपवू शकणार नाही, सगळ्यांनाच आपण मदत करू शकत नाही, पण थोडं थोडं होय का होय का आहे ना, त्यांना मदत करण्याची एक भावना तुमच्या मनात जी उत्स्फूर्त आलेली आहे तीच मोठी आहे. हीच भावना तुमची उद्या वाढणार आहे. हा तुमचा आता किती 15 जणांचा जर ग्रुप असेल तर उद्या तो वाढेल आणखी, आणखीन मोठा होईल. ह्याच्यातूनच नेतृत्व निर्माण होणार. ह्युमन प्रोजेक्टचा उल्लेख केलाच पाहिजे, त्यांचे धन्यवाद मानलेच पाहिजे. आज जी उभे राहण्याची ताकद आहे, जे बोलण्याचं धाडस आहे, ते सगळं त्यांनी मला दिलेलं आहे. आणि वेंगुर्ला तालुक्याची 2 PSC माझ्या ताब्यात दिली त्यांनी, अडेली अडेरेडी, आणि अशा ह्याच्यात माझा संपूर्ण विश्वास टाकला. मी थोडीशी घाबरल्यासारखे होते, काय आपण करू शकू की नाही, आपल्याला हे जमणार आहे की नाही, पण ते जमवलं. कारण शिकण्याची वृत्ती आणि गरिबाविषयी कडक, जे काही दिसेल ज्याला काय हवं ते गरजेसाठी त्याला हवं ते आपल्या घरातलं उचून देण्याची ही लहानपणापासूनची माझी सवय, त्या सवयीला आता आकार आला आणि हे कार्य हळूहळू चालत होतं. जर्मन प्रोजेक्टच्या वेळेला बोलणं कसं पाहिजे, माणसं कशी असतात, त्याचे सेमिनार झाले, पुण्यासारख्या ठिकाणी कार्यशाळा झाल्या. मी ज्या कार्यशाळेत मी गेले त्यावेळेला मी मागे बसलेली असायची, पण ते सगळी तो सेमिनार संपेपर्यंत मी पुढे येऊन बसायची. कारण ते आकलन करण्याची माझी ताकद होती, आकलन करण्याशक्ती, मी काय शिकायला आलेले आहे, सगळं विसरून मी त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. आणि ते अगदी कळून प्यायचे, आणि जर समजलं नाही तर उठून उभं राहायचे, हे मला कळलं नाही मला सांगा, आणि कुणाचे फोन, कुणाचे पत्ते, सगळं घ्यायचं बरोबर. आणि असं सगळं गाठवणं घेऊन मी शिरोळात यायची आणि नंतर सावकाशमध्ये उलगडून बघायची काय करायला पाहिजे, आपल्याला कसं करायला पाहिजे. कारण जिथं उभं राहून 2 शब्द बोलण्याचंही धाडस आपल्याला नव्हतं, ते धाडस त्यांनी दिलं मला. आणि बोलते म्हणजे काय, मी करत असलेलं काम, ते कामच माझं बोलतं, ते कामच असं करतं. स्त्रियांना शिक्षण देणं, ते बचत गट करणे, आणि असे 400 बचत गट मी केले वेंगुर्ला तालुक्याचे संपूर्ण. आणि असे बचत गट आणि सगळा हे जोरात चालू असताना आणि त्या जर्मन प्रोजेक्टच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला की मॅडम तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचं काम कराल का. आणि माझ्या त्यांनी जिल्ह्याचं काम दिलं आणि मी सगळ्यात ते स्टडी करत अभ्यास करत असतानाच अचानक आपल्या सिंधुदुर्गाला एक शाप आहे तो, की चांगलं काहीतरी चाललं की कोणीतरी मध्ये उठतं आणि ते बंद पडतं. आणि असंच काय काय जर्मन प्रोजेक्टवर टीका झाल्या आणि तो प्रोजेक्ट बंद पडला. तोपर्यंत मी नुकती उभी राहिलो प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेला नेमकी खाली बसायची वेळ आली मला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक घराघरातून मी फिरलेली आहे. कारण ज्यावेळेला मला त्यांनी जाहीर केली की तुम्हाला संपूर्ण जिल्हा दिला जाईल, मग प्रत्येक PSC मध्ये मी जाऊन भेटले, प्रत्येक प्राथमिक शाळेत गेले आणि तिथून कोणती कोणती मुलं आहेत त्यांचा संबंध डाटा माझ्याकडे असायचा. त्या एका रूममध्ये मी एका ठिकाणी आम्ही भेटायला गेलो किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत, किती कमावते आहेत, किती म्हातारे आहेत, किती अपंग आहेत, किती कर्णबधीर आहेत. नमस्कार. त्या दिवशी आपण आलात, भेट बघितलं आहे खाली, शाळेची कंडिशन वगैरे व्यवस्थितपणे, आणि त्यांना निदर्शनात जे काही आलं ते त्यांनी आपणा पटकन न मागताही त्यांनी आणून दिलेलं आहे, त्याबद्दल आधी तुमचे आभारी. आणि आपण आमच्या शाळेमध्ये येऊन या मुलांना बरोबर वेळ दिला, शाळेसाठी काही शैक्षणिक हे म्हणा वस्तू वगैरे दिला, त्याबद्दल आम्ही आभारी. मॅडमनी जी आम्हाला माहिती सांगितली ती म्हणजे आम्ही बाहेर ऐकली नव्हती, आम्हाला बरंच काही मॅडमकडून ऐकायला मिळालं. आणि 1986 पासून जे ते काम करत आहेत ते खरंच फार मोठं आणि वाखाण्याजोगं काम आहे. म्हणजे आम्ही ऐकलं होतं शाळेबद्दल की इथं असं अशी कंडिशन आहे, आणि जी मॅडमनी सांगितली की 86 पासून आम्ही किती प्रयत्न करतोय शाळेसाठी, आणि ते आत्तापर्यंत त्यांनी जर्मन प्रोजेक्टचा उल्लेख केला, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, म्हणजे ते ऐकल्यानंतर खरंच वाटलं की भरपूर कष्ट घेतलेले त्याच्या पाठीमागे. हे वास्तू उभारण्याचं काम
फार याच्या पाठीमागे घेतलेले कष्ट याची आम्हाला जाणीव कळाली. आणि त्याचबरोबर मॅडमने सांगितलं की आपल्याला माउथ टू माउथ पब्लिसिटी जेवढी होईल तेवढं चांगलीच गोष्ट आहे. तर मॅडम तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आम्ही छोटंसं युट्यूब चॅनल आहे आमचा की आम्ही असेच कार्यक्रम करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचते. 10,000 सबस्क्रायबर आहेत. हां, त्यामुळं त्याचे फायदे होतात की आता ह्या रिमोट एरियामध्ये माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना, तरी बऱ्याच ठिकाणी आउट ऑफ सिंधुदुर्ग लोकांना माहिती होईल या गोष्टी. सिंधुदुर्गातील लोकांना तरी आसपास माहितीच असतं, पण आपल्या महाराष्ट्रात भारतात बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत होती. तर आमचं याच्यातून हेच काम असतं की प्रत्येक शाळेत भेटी दिल्यानंतर त्या शाळेची माहिती आम्ही अशी पब्लिश करतो की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळावी. आणि याच्यासाठी आता आमच्या अविरुद्ध प्रतिष्ठान ग्रुपतर्फे आम्ही सर्व शिक्षक वृंद आणि त्याचबरोबर मॅडमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला इथे येण्याची जी संधी दिली आणि आम्हाला जो छोटासा खारीचा वाटा आमच्यातर्फे आम्ही जो शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांनी आम्हाला दिला, त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार. आमच्या शाळेला आमच्या इमारत उभी करण्यासाठी या मुलांना मदत करण्यासाठी जर कोण इच्छुक असतील तर त्यांनी आमच्या माऊली मतिमंद शाळेत किंवा माऊली कर्णबद्रे शाळेच्या कोणत्याही स्टाफला जर कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमची मदत स्वीकारू हे नक्कीच. Wow.